शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्याच भाऊजाईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती त्यानंतर त्यांच्या भावजाईवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही दिवसानंतर रमेश बोरनारे यांच्यावरती सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे सध्या वैजापूर तालुक्यात घमासान सुरू आहे रमेश बोरनारे यांनी तो गुन्हा रद्द व्हावा यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक वेळेला पाच हजार कार्यकर्त्यांचा मोर्चा काढला तर दुसऱ्या दिवशी वैजापूर बंद ठेवून गुन्हा रद्द करण्यासाठी दबाव सुद्धा वाढला यामुळे या संपूर्ण विषयाची सध्या चर्चा सुरू झालेली आहे आणि ज्यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे ज्यांना रमेश बोरणारे यांनी मारहाण केली असा आरोप केला जातोय त्या जयश्री बोरणारे आपल्याबरोबर आहेत मॅडम संपूर्ण प्रकार काय आहे त्या दिवशी नक्की काय घडलं काय सांगाल अठरा फेब्रुवारी रोजी गोदावरी कॉलनी मध्ये माझ्या पुतणीच्या सासऱ्यांच्या वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम होता तर त्यावेळेस सरांची पत्नी आणि त्यांची भाऊजाई संगीता बोरणारे आणि वर्षा बोरणारे पण तिथं आलेल्या होत्या तर त्याच्या आदल्या दिवशी भाजपच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आमच्या गावात होता तर आम्ही कराड साहेबांच्या डॉक्टर भगवत भागवत कराड यांच्या स्वागताला गेलो ही गोष्ट त्यांना माहीत झाली तर त्यांनी मला तिथं विचारलं की तुम्ही का गेल्या सा स्वागताला त्यांचा सत्कार का केला मग त्याच्यावरून आमची थोडीशी बाचाबाची झाली नंतर त्या घरी गेल्या आणि सगळ्यांना बोलून आणलं आणि आमदार साहेबांना त्यांच्या भावांना त्यांची सगळे भाऊ पुतणी आणि सगळे चार पाच गाड्या भरून आले आणि त्यांनी तिथं आल्यानंतर माझ्या पतीला बोलून घेतलं की बाहेर आपल्याला बोलायचंय म्हणून बोलून घेतलं आणि नंतर आम्हाला रोडच्या साइडला गाडीत बसायला गेलो आम्ही तर त्यांच्या भावानी संजय बोरनारीनी मला पाठीमागून जोरात मारलं आणि सगळ्यांनी पकडून एकदम मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांनी पण मला मारायला सुरुवात केली तर आमदारांनी किती मारलं तुम्हाला आणि कसं मारलं त्यांनी म्हणजे मा, संजय बोरनारे हे सगळे मला मारत होते जे रणजित चव्हाण हा आमच्या म्हणजे फॅमिली मेंबर नाहीये तरी पण त्यांनी मला मारलं आणि मग त्यांनी म्हणजे मा, मा, माझे त्यांना म्हणजे सात आठ जण मला मारित होते एवढे सगळे तर त्यात माझा पदर ओडला त्यांनी आणि माझा ब्लाउज पण फाटला आणि मी मला खाली पाडून त्यांनी लाथा बुक्यांनी बुटांच्या लातांनी मला मारलं हे सगळं मारताना त्याच्यात बोरणारे इन्व्हॉल्व्ह होते का ते मारत होते का ते लांब थांबलेली होती नाही ते त्यांनी पण मला मारल्या आणि त्यांना मारतांनी सगळ्यांनी बघितलं तिथे जमलेल्या वर्ष श्राद्धाच्या म्हणजे जेपर्यंत सोडवायला येत हिपर्यंत हा सगळा प्रकार घडून गेलेला होता बोरणारी किती मारलं तुम्हाला त्याच काय सांगते त्यांनी मला दोन तीन लाता मारल्या आणि हेच म्हणजे कपड्याची ओढाताड झाली असं आता हे तुमचं मारहाणीचं एक घरगुती प्रकरण होतं ह्याच्यात विनयभंगाचं कसं काय म्हणजे कसा आरोप करताय तुम्ही म्हणजे हा मारहाण मधून त्यांनी माझी म्हणजे कपड्यांची ओढताण झाली ना मारहाण करताना ओढताण झाली ना पण त्यांचा उद्देश तर विनयभंगाचा नव्हता ना उद्देश उद्देशाच मला नाही माहिती विनयभंग पण मग मला लाज वाटली ना पण एवढ्या माणसासमोर माझ्या पदर नव्हता याची मला लाज वाटली त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा टाकला हो म्हणजे मला माहीत नाही कोणते कलम लागतात त्याच्यावर पण जे माझ्याबरोबर घडलं मी ते सांगितलं जे इथं पोलीस स्टेशनमध्ये माझ्याकडून लिहून नाही घेतलं त्यांनी लिहून म्हणजे ते म्हणले का हे असं नाही होत असं त्याच्यामुळं मग बरोबर हा सगळा प्रकार घडायला तेवढं एकच कारण कारणीभूत होतं का की तुम्ही भागवत कराडांचा स्वागताला गेलात की तुमच्या घरची काही आधीची काही पार्श्वभूमी नाही नाही ना, सगळ्यांशी माझे संबंध चांगले होते आमचे सगळेच म्हणजे संबंध चांगले होते त्यांचे म्हणजे प्रचाराला याला पण आम्ही जिल्हा परिषदच्या वेळेस सामतारखेच्या वेळेला आम्ही खूप मदत केली पण नंतर म्हणजे मी ग्रामपंचायतच्या वेळेस मला म्हणजे फॉर्म भरायचा होता तर त्यांनी मला भरू दिला नाही त्यांच्या चुलात भावानीय का तर मी राष्ट्रवादी करून भाडला तर त्यांनी मला तो वापस घ्यायला लावला दम देऊन mm -hmm. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बहिष्कृत केलं mm -hmm. कोणत्या लग्नाला यायचं नाही यांच्या इथं कोणी कार्यक्रमाला जायचं नाही यांना पण बरं बोलायचं नाही असं करायला सुरुवात केली आम्ही तेव्हा पण त्यांचं ऐकलं आणि आता म्हणजे आमचे एक सासूबाई जे त्यांनी उल्लेख केला होता की त्या एक्सपायर झाल्या तर त्यांच्या पण अंत्यविधीच्या वेळेस जे नऊ दहा दिवस आपण जेवायला डबा घेऊन जातो ना तर ते पण त्यांनी बायांच्या घोळक्यात बसून सांगितलं की यांच्याबरोबर जेवायला तुम्ही बसायचं नाही कोणीच म्हणून तर आमच्याबरोबर कोणीच कोणीच जेवायला बसत नव्हतं म्हणजे मी आणि माझी जाऊ यांच्याबरोबर आणि तरी पण आम्ही नऊ दिवस गेलो तिथं त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय म्हणजे त्यांना जेव्हा विचारला हा सगळा प्रकार का घडलाय तर बोरणाऱ्या सांगताना स्पष्टपणे सांगतात की तुम्ही तुमची जी सासू आहे त्या सासूला नीट वागवत नव्हतात अत्यंत वाईट पद्धतीने वागवत होतात म्हणून त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप केला नाही आमच्या म्हणजे माझ्या सासूबाई वेगळ्या निघल्यानंतर माझ्या यांच्या मोठ्या भावामध्ये राहत होत्या तर त्यांनी त्यांना काढून दिलं मग नंतर स्वतः बोरणारे सर माझ्याकडे घेऊन आले त्यांना आणि तेव्हा मी माझ्याकडे ठेवलं त्या चार वर्ष माझ्याकडे राहिल्या तर त्यावेळेस ते म्हणायचे की एक माझ्या एका शब्दावर जयाने माझ्या काकूला घरात घेतलं आणि मग जेव्हा माझ्याकडून त्या तिकडे गेल्या कि तेव्हा मला त्यांच्याकडं ते राहायचं तर त्या तिकडे राहिल्या मग आता ते माझ्यावर असे आरोप करताय तुमच्यावर दुसरा एक आरोप केलाय अगदी त्यांनी मीडियासमोर येऊन ऑन उन कॅमेरा आरोप केलेला के आहे की तुमची जी सासू आहे त्या जेव्हा वयस्कर झाल्या होत्या त्यावेळेला त्यांना बाहेर तुमची मुलं आंघोळीला घेऊन यायचे आणि त्या नग्न असताना तुम्ही त्यांच्या फोटो काढले आणि व्हायरल केल्या नाही नाही माझे सासूबाई चांगले आहे अजून सासूबाई चांगले आहे अजून तर असं काही नाही झालेलं ते आरोप बाबतीत आरोप करतायत ते माझ्यावर म्हणजे तुमचे सासूबाई उठतात फिरतात सगळं सगळं त्यांचं करतात त्यांना काय आधार द्यावा लागत नाही काय बोलले असं नाही ते माझ्या सासूबाई बद्दल नाही पुण्याबद्दल त्यांच्या दुसऱ्या काकू बद्दल बोलले असतील त्यांच्याशी तुमचं कसं म्हणजे त्यांच्याशी तुम्ही असं वाईट वागला होता का दुसऱ्या नाही आणि ते जे अजून बोलले होते का त्या माझ्या काय भाऊजी आमचे मोठे भाऊजे दहशती खाली आहे तर तसं काही नाहीये फक्त त्यांची म्हणजे तीस वर्षापासून ते आमची काही जागा त्यांच्याकडं म्हणजे कब्जा केलेला होता तर फक्त आम्ही तो मागून घेतला कायदेशीर मोजून घेतली जागा म्हणून त्यांनी यांच्याकडं आल्या आणि असं सांगितलं तर त्याच्यामुळंच फक्त त्यांच्याशी नाही तर आमच्या बाकीची कोणाशीच वाद नाही तर तर म्हणणं की तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या फॅमिलीतल्या बोरणाऱ्या फॅमिलीतल्या सगळ्यांशीच तुमचं भांडण आहे आणि सगळेच लोक सध्या तुमच्या विरोधात आहेत नाही माझे कोणाशीच वाद नाही फक्त जे म्हणजे माझ्या चुलत दीर आणि मला फॉर्म म्हणजे वापस घ्यायला लावला सरांना सांगून आणि मी पण त्यांना घ्यायला लावला होता तर त्यांच्याशी नाही जमत आणि हे जे मी आमची जागा होती ती घेतली फक्त त्यांच्याशी नाही जमत आणि बाकीच्यांना यांचं ऐकावं लागतं कारण हे आमदार आहे सत्ताधारी पक्षाचे आहे त्याच्यामुळे ऐकावं लागतं त्यांना त्यांच्या म्हणजे त्यांचं हो, ऐकून आता तुमच्या फॅमिली लोक तुम्हाला बोलत हो त्यांचंच ऐकून नाही तर माझे कोणाशीच वाद नाही आणि यांच्यासारख्या भावाला पण म्हणजे त्यांनी म्हणजे हे करून घेतलं का तिथं काही असं झालं हे काही असं बघितलं नाही कोणी असं सांगा म्हणून असं आता ह्या सगळ्या प्रकरणात तुमच्यावरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता तो काय म्हणून दाखल झाला होता आणि तो सगळा प्रकार काय आहे काहीच मला मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही जेव्हा आम्ही दीड वाजता मी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही दोघं गेलो hmm. आणि बसवून ठेवला आम्हाला सात आठ तास आठ साडेआठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर माझा गुन्हा नोंदवला hmm. आणि त्याच्यानंतर तो माणूस मला माहीत नाही मी नहीं, नहीं। मा तो माणूस बघितलेला नाही ओळखीत नाही त्याचं नाव मला माहीत नाही मला नंतर माहीत झालं का माझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि तो त्यांचा पी ए आणि मला असं वाटतं हे सांगताय की हे घरगुती आमचं प्रकरण आहे तर त्यांनी मला रस्त्यावर मारायला नव्हतं पाहिजे घरी बोलवत होते आम्ही घरी जायला तयार होतो आणि त्यांनी मला घरात दोन जर सोडून चार जरी मारल्या असत्या तरी मी म्हणले असते की माझ्या भावा म्हणजे भाऊ येते माझ्या मी माझ्या नवऱ्याचे तर मी मला काही प्रॉब्लेम नव्हता हो पण त्यांनी रस्त्यावर मारलं याचा मला राग आला अट्रॉसिटी काय म्हणलंय काय त्याच्यात म्हणजे तुम्ही त्या व्यक्ती आहे ज्याने तुमच्यावर अट्रॉसिटी टाकली त्याला तुम्ही शिवीगाळ केली आहे काय म्हटलंय काय त्या केस मध्ये काय सांग त्या केस म्हणजे मी म्हणजे त्यांनी असं ऐकलं मी ते, ते आमचं चाललो होतं भांडण तिथं तर त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगायला गेलो होते तो जो कोण माणूस येतो आणि मग त्याला मी शिवीगाळ केली असं तर त्या पाहुण्यांच्या कार्यक्रमात तो माणूस काय येईल त्यांचा पिए काय येईल आणि ते म्हणतात की मी नव्हतो तिथं तर मग त्यांचं पीए काय करीत होता तिथं असं मला वाटतं तर त्यांना असं वाटतं आता गुन्हा दाखल करणारा व्यक्ती हा त्यांचा पीए आहे मग तुमचं पोलिसांना ह्याच्या संदर्भात काही जबाब दिला का काही सांगितलं का नाही विचारलं पण नाही नाही विचारलं आणि मला काही माहित नाही तो माणूस मी पाहिलेलं नाही मला नाव पण माहित नाही त्याचं हा गुन्हा जाणीवपूर्वक खोटा दाखल केला तुमचा हो खोटा दाखल केला आता दुसरे काही प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये हा सगळा प्रकार एक महिला म्हणून तुमच्यावरती घडलेला आहे शिवसेनेचं राज्य आहे शिवसेनेचे शिवसे मुख्यमंत्री आहेत आणि हे त्यांच्या आमदारांकडून हे कृत्य घडलं असं तुम्ही ह्याच्यात सत्य आहे की सत्य नाही हे मी पत्रकार म्हणून मी ओळखत नाही पण एकंदर तुम्हाला काय वाटतंय नाही म्हणजे नव्हतं मारायला पाहिजे जे काही कारण होत तरी जरी सत्कार केला होता आम्ही त्यांचा तर ते आम्हाला समजावून सांगू शकत होते ना घरामध्ये आणि आम्ही तयार पण होतो जायला माझी पती तयार होते मी तयार होते त्यांच्या भावाने अचानक हल्ला केला पाठीमागून आणि एकदमच सात आठ माणसांनी मला मारायला सुरुवात केली ते हे घरात बसून पण समजावून सांगू शकत होते मला मारायची गरज नव्हती रस्त्यावर रस्त्यावर मारल्यानंतर हे घरचं राहिलंच नाही ना घरगुती घरगुती मांडण घरात मिटायचं असतं रस्त्यावर मारून नसतं मिटवायचं मला असं वाटतं त्यांचा जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांनी असं म्हटलंय की त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करणं हे फक्त राजकीय षडयंत्र आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या काही केंद्रीय मंत्र्यांना फोन केले म्हणून हा गुन्हा दाखल झाला नाही जेव्हा म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आमच्याबरोबर कोणीच नव्हतं आमचे यांचे भाऊ किंवा म्हणजे पुतणे माझे हे कोणीच नव्हतं आमच्याबरोबर तर शेवटी त्यांनी मग कल्याण भाऊ असतील तर यांनी म्हणजे फोन केला तर मग त्यांना तेव्हा त्यांनी गुन्हा नोंदून घेतला तर कराड साहेबांनी पण थोडीशी मदत केली नाही तर माझ्या बरोबर कोणीच नव्हतं असं म्हणजे कराडांनी पण हा गुन्हा दाखल व्हावा ह्याच्यासाठी मदत केली पोलिसांना वगैरे फोन केलेत म्हणजे म्हणजे त्यांनी मदत केली मला फक्त म्हणजे काय मदत केली म्हणजे माझा गुन्हा म्हणजे नोंदून घ्यावा असं राजकारण झालं ना शेवटी एका शिवसेनेच्या आमदाराला अडकवण्यासाठी एका भाजपच्या मंत्र्यांनी हस्तक्षेप केलाच ना नाही नाही हस्तक्षेप नाही फक्त एक महिला म्हणून मला त्यांनी मदत केली कारण माझी फक्त ओळख होती म्हणून कल्याण भाऊची आणि माझ्या पतीची यांची आमची ओळख होती म्हणून त्यांनी मला मदत केली एक महिला म्हणून याच्यात राजकारणाचं काहीच नाही आहे आणि मला कोणी पाहुण्यांनी कोणी भडकवलं नाही किंवा कुठल्याही राजकारण ने, म्हणजे नेत्यांनी पुढाऱ्यांनी मला कोणीही म्हणजे दबाव आणला नाही भडकवलं नाही किंवा असं हे आमचं घरगुती मामलं आहे असं ते आहे पण त्यांना वाटतं की याच्यात त्यांचा काही हस्तक्षेप येतो याच्यात त्यांचा काहीही तसा हस्तक्षेप नाही आहे हे सगळं प्रकार घडल्यानंतर तुमचं भागवत कराडांशी काय बोलणं झालं होतं त्यांनी काय तुम्हाला सहानुभूती दिली होती काय सांगाल नाही म्हणजे म्हणजे त्यांचं बोलणं नव्हतं झालं माझ्याशी एवढं एखादून फोन तरी आला असेल त्यांचा तुम्हाला विचारण्यासाठी नाही फोन नव्हता ना आला फक्त त्यांनी यांना सांगितलं होतं कल्याण भाऊला की त्यांना म्हणजे असं मार्गदर्शन करावं थोडंसं असं भाजपच्या चित्रा वाघ पण तुम्हाला भेटून गेल्या काय वाटत तर हेच ना त्यांना मी जे मला मारलं ना तर त्याच्यामुळं त्यांना मला वाटलं की त्या मला मदत करू शकतील जे माझ्याकडून पोलिसांनी नाही लिहून घेतली माझी फिर्याद तर त्याच्यासाठी त्यांनी मला मदत केली म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा गुन्हा दाखल करायला गेला त्यावेळेला पोलीस दाखल करून घेत नव्हते घेतही नव्हते आणि त्यांनी म्हणजे हे पण मी जे काही सांगितलं की माझा पदर ओढला आहे असं काहीच त्यांनी त्याच्यात मी सांगून सांगत होते तरी त्यांनी लिहून घेतलं नाही म्हणून चित्राताईंनी मला मदत केली एक महिला म्हणून फक्त तुम्ही हे सगळं पदर ओढला किंवा तुम्हाला हॅरेसमेंट केली हे सगळं सांगत होतात पोलिसांना तर ते लिहून घेत नव्हते त्यावेळेला पोलीस तुम्हाला काय सांगत होते काय बोलत होते ते म्हणत होते का असं काही होत नाही एवढ्या माणसांमध्ये मा गुन्हा होत नाही त्याला एक दोनच माणसांची नावं लागतात ते एक दोन माणसातच होतं तर ते टाळ टाळ करत होते ते लिहून घेतच नव्हते माझं मी सांगत होते त्यांना तरी त्यांनी नाही लिहून घेतलं त्याच्यामुळे मला शेवटी चित्रावाग यांची मदत घ्यावी लागली आणि त्यांनी केली मला एक फक्त महिला म्हणून तुम्ही स्वतः बोलला होता की त्या स्वतःच हो फोनवर माझं बोलणं झालं होतं त्यांच्याबरोबर त्यांना सांगितलं त्याच्यामुळे हे शक्य झालं आतापर्यंत म्हणून मी म्हणत थोडस म्हणजे मला मानसिक त्यांनी मला हे केलं म्हणून मी आता आता इथपर्यंत नाही तर माझं म्हणजे मला नसतं शक्य झालं हे सगळं काही पण आता तुमच्या विरोधात तर ते गुन्हा रद्द करण्यासाठी पाच पाच हजार लोकांचे मोर्चे काढतायत वैजापूर बंद होतं पूर्ण कडकडीत एका दिवशी काय वाटतंय मग आता ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे मी एक सामान्य बाई मी काहीच करू शकत नाही म्हणजे ते करू काय करू शकतात ते सगळं करू शकतात पण मी नाही सांगत का मी माझे माझ्या काही होणार नाही आणि मला फक्त देवावर जेवढा विश्वास आहे तेवढा संविधानावर विश्वास आहे जे न्याय म्हणजे न्यायालय करील न्यायाधीश करील याच्यावरच माझा विश्वास आहे याच्यापेक्षा जास्त मी नाही काय करू शकत सगळं हे दबाव वापरणं चालू आहे गुन्हा रद्द करण्यासाठी आता आमदार असणं हा एक वेगळा भाग असतो आणि ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाची विचारधारा हा एक वेगळा भाग असतो तुम्हाला वाटतं का की शिवसेना हा पक्ष किंवा ही सत्ताधारी मुख्यमंत्री असतील किंवा हे सगळे लोक असतील शिवसेनेचे हे पण बोलणाऱ्याच्या समर्थनात किंवा त्याच बाजूचे आहेत नसतील कारण मला नाही वाटत असं कारण माझ्यावर तर हे तर आरोपच होत आहे आणि मला जे पळावं लागलं ॲट्रॉसिटी अटक होण्याच्या धाकाने माझ्या तरुण बावीस वर्षाच्या मुलीला आम्हाला तिघांना बाहेर लपावं लागलं तर मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे जर असते तर आज माझ्यावर अशी वेळ आली नसती म्हणजे उद्धव ठाकरे नाही देतील असं तुम्हाला वाटत नाही देतील ना देतील त्यांच्यावर माझा विश्वास आहे कायद्यावर पण माझा विश्वास आहे संविधानावर माझा विश्वास आहे म्हणजे ह्या प्रकरणात उद्धव ठाकरे हे रमेश बोरणाऱ्यांच्या पाठीशी थांबणार नाहीत असं था वाटतं तुम्हाला मला तरी असं वाटतं त्यांनी योग्यच न्याय दिला पाहिजे काय मागणी मागाल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे का मला न्याय पाहिजे फक्त म्हणजे माझ्यावर जो अन्याय झाला तो असं आता तुम्हाला न्याय तर ना बोरणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला दोन्ही गुन्हे दाखल झाले आता सगळं झालं आणखी न्याय म्हणजे तुम्हाला कसं अपेक्षित आहे न्याय म्हणजे आता गुन्हा दाखल झाला ना मग आणखी काय झालं पाहिजे आता, आता ते काही त्यांना अटक वगैरे झाली पाहिजे अशी अपेक्षा आहे का तुमची तुम्हाला जे वाटतं ते मनातून बोला ना ह्याच्यामध्ये तुम्हाला अडचण वगैरे असं असण्याचा काही प्रॉब्लेमच नाही गुन्हा दाखल झाला एवढ्यावर सॅटिस्फॅक्शन आहे का तुमचं एवढ्यावर समाधानी आहात का तुम्ही गुन्हा दाखल झाला पुरेसा असं वाटतं का तुम्हाला हो बस ह्याच्या पुढे काही नको व्हायला त्यांना म्हणजे शेवटी ते आता घरचे माणसं त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे माझ्या बाबतीत जे, जे केलं ते नव्हतं करायला पाहिजे म्हणजे मला असं वाटतं आता मुद्दा असा आहे की गुन्हा तर तुम्हीच दाखल केलाय आणि तो तडीच जाण्याच्या आधीच तुम्ही स्वतःच बॅकफूट वरती जाताय किंवा तुम्ही स्वतःच मनाने तुमच्या कॉम्प्रोमाइज करून घेत आहे नाही कॉम्प्रोमाइज नाही करीत म्हणजे काय आता तुम्हाला काय वाटतं काय आहेत म्हणजे त्यांना अटक झाली पाहिजे का तुम्हाला तुमचा विनयभंग झाला त्या कायद्यामध्ये जेवढी काही शिक्षेची तरतूद आहे तेवढी शिक्षा त्यांना झाली पाहिजे असं वाटतंय का हरकत नाही खर तर आता हा कौटुंबिक आणि भावनिकतेचा प्रश्न आहे त्यामुळे जयश्री बोरणारेंना ह्या या प्रश्नाचं उत्तर देणं सध्या कठीण जातं आहे मात्र जयश्री बोरणारे यांच्याकडूनच रमेश बोरणारे यांच्यावरती विनय भंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे तो जर गुन्हा सिद्ध झाला तर त्या कायद्याखाली जी काही शिक्षा ठरवण्यात आलेली आहे ती शिक्षा त्या आरोपीला दिली जातेच मात्र तत्पूर्वी हा गुन्हा कॉम्प्रोमाइज केला जातो किंवा हा तडीच नेला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमितसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद